हॅलो फ्रेंड्स आत्ताची सर्वात महत्त्वाची बातमी म्हणजे स्टाफ सिलेक्शन कमिशन मार्फत कॉन्स्टेबल पदाच्या चौपन्न हजार नऊशे त्रेपन्न जागांसाठी भरती सुरू करण्यात आलेली होती आणि या भरतीसाठी ऑनलाईन फॉर्म उमेदवारांकडून मागवण्यात आलेले होते मात्र अनेक वेळा वेबसाईटवर लोड येत असल्यामुळे वेबसाईट वीस दिवसांच्या कालावधीसाठी तात्पुरती बंद करण्यात आलेली आहे अतिशय महत्वाची बातमी आहे जे स्टाफ सिलेक्शन कमिशनसाठी विद्यार्थी एप्लिकेशन करत असेल यांच्यासाठी ही महत्वाची बातमी आहे कॉन्स्टेबल पदाच्या चौपन्न हजार नऊशे त्रेपन्न जागासाठी कोणी अर्ज करीत असेल तर लक्षात ठेवा ही वेबसाईट वीस दिवसांच्या कालावधीसाठी तात्पुरती बंद करण्यात आलेली आहे अठ्ठावीस सात दोन हजार अठरा पासून ते सोळा आठ दोन हजार अठरा पर्यंत पुन्हा एकदा तारीख लक्षात ठेवा अठ्ठावीस सात दोन हजार पासून सोळा आठ दोन हजार अठरा पर्यंत ही वेबसाईट थांबवण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे तसेच या कालावधीनंतर म्हणजेच पुन्हा मुदतवाढ होऊन ही वेबसाईट चालू होईल आणि उमेदवार पुन्हा अर्ज करू शकतील मात्र अतिशय महत्वाचं लक्षात ठेवा ज्या विद्यार्थ्यांनी याआधी या ठिकाणी या रजिस्ट्रेशन केलेले असेल किंवा के फॉर्म भरलेले असतील त्यांचा डाटा तो आहे तो डाटा सिक्युअर रीतीने ठेवलेला आहे असं या पत्रात स्पष्टपणे उल्लेख केलेला आहे त्यांनी पुन्हा रजिस्ट्रेशन करण्याची आवश्यकता नाही यानंतर सतरा आठ दोन हजार अठरापासून सकाळी दहा वाजल्यापासून उमेदवार पुन्हा अर्ज करू शकणार आहेत आणि हे अर्ज सतरा नऊ दोन हजार अठरा पर्यंत संध्याकाळी पाच वाजेपर्यंत अर्ज करता येणार आहेत यासाठी सर्वांनी लक्षात ठेवा हा व्हिडिओ काळजीपूर्वक पाहायला विसरू नका तारीख पुन्हा एकदा बदलण्यात आलेली आहे आजच हे पत्र आपल्याला प्राप्त झाले असून अधिक माहितीसाठी आमच्या एज्युकेशन अँड स्पोर्ट्स या चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका कारण अशा महत्वाच्या घटना तुमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी सदैव तत्पर आपल्या या चॅनलला बातम्या असतात त्यासाठी सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद